नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. अखेर शिवस्मारकाची पायाभरणी, आजपासून प्रत्यक्ष काम सुरू होणार. हाँगकाँग मकाऊला जोडणारा जगातील सर्वात लांब सागरी पूल चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. नारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकावरून शिवसेनेचा टोला, खासदार विनायक राऊत यांची टीका. जायकवाडी धरणात आज वरच्या धरणातनं पाणी सोडण्याची शक्यता. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक प्रतिनिधी कोर्टात. आणि बारामती जिल्हा न्यायालयाने बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा ठोठवला दंड. आता पाहूया सविस्तर वृत्त. बहुचर्चित असणाऱ्या शिवस्मारकाचं बांधकाम आजपासून सुरू होणार आहे. पुढच्या 36 महिन्यात अर्थात 3 वर्षात काम पूर्ण करणार असल्याचं ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असा या अरबी समुद्रातल्या स्मारकाचा लौकिक असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. आघाडीच्या सरकारच्या काळात हे स्मारक घोषित झाले. या स्मारकासाठी भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या 2 वर्षात मिळाल्या. तसेच या स्मारकाचे जलपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अरबी समुद्रात 15 हेक्टरच्या खडकावर हे स्मारक उभारले जाणार असून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा खर्च राज्य सरकारने अंदाजे 2,500 कोटी रुपये निश्चित केला आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जागतिक निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात L&T रिलायन्स इन्फ्रा स्ट्रक्चर आणि एपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या 3 कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यात L&T या कंपनीची निविदा ही सर्वात कमी किमतीची असल्यामुळं या कंपनीला स्मारक उभारण्याचे काम सोपवले आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 3,826 कोटी रुपयांची निविदा दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मकाऊ आणि हाँगकाँग या शहरांना जोडणाऱ्या जगातील सर्वात लांब सागरी पुलाचं उद्घाटन झालं आहे. 55 किलोमीटर लांबीचा हा पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय. पर्ल नदीच्या मुखापाशी लिंगडिंग यांग उपसागरात बांधलेला हा जगातील सर्वात लांब सागरी पूल आहे. पुलाचं बांधकाम December 2009 सुरू झालं होतं. $20 बिलियन म्हणजेच अंदाजे 1,47,000 कोटी रुपये खर्च करून हा पूल उभारण्यात आलाय. हाँगकाँग आणि मकाऊ या 2 शहरांमध्ये मिळून 6,80,00,000 नागरिक राहतात. या पुलामुळे 2 शहरांमधील अंतर 3 तासांवरून अवघ्या 30 मिनिटांवर आलं आहे. या सागरी पुलामध्ये पाण्याखालून जाणाऱ्या बोगद्यांचाही समावेश आहे. वाढतं बजेट, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कामगारांचे मृत्यू यामुळे पुलाचं बांधकाम होण्यास 9 वर्षाचा कालावधी लागल्याचं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची चिंता करण्यापेक्षा नारायण राणे यांनी आपण नेमके कुठे आहोत याचा विचार करावा अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी येथे केली. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. तरीही वरिष्ठ स्तरावर अद्यापर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहे, त्यानंतर विधानसभा होणार आहेत. या सर्व काळात निश्चितच शिवसेनेला यश मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरून राजकारण सुरू झालंय. भाजपने सत्तेत आल्यास राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते, मात्र राम मंदिराबाबत बोलायला भाजप तयार नाही. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजपवर टीका केली. यावेळी तुम्ही मंदिर बांधताय का आम्ही बांधू असे उद्गार काढले. यावरून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी टोला लगावला होता. त्यानंतर खासदार राऊत यांनी त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मराठवाड्यासाठी महत्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. जलसिंचन विभागाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला याबाबत पत्र लिहून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पण या निर्णयाविरोधात नाशिकचे लोकप्रतिनिधी कोर्टात गेल्यामुळं पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ असलेल्या जायकवाडी धरणाचा साठा कमी झाल्यामुळे समन्यायी वाटपाप्रमाणे पाणी द्यावं असे आदेश जलप्राधिकरणाने दिले आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातही दुष्काळ आहे अशी भूमिका नाशिकच्या आणि नगरच्या काही लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. शिवाय वरच्या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांचाही याला विरोध आहे. जलसिंचन विभागाच्या निर्णयानुसार आजपासून पाण्याच्या प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. शिवाय या मार्गातील वीज पुरवठाही केला जाईल आणि मग सर्व तयारी झाल्यानंतर वरच्या धरणातून पाणी सोडलं जाईल याची नेमकी वेळ निश्चित करण्यात आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. बारामती जिल्हा न्यायालयाने बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना 20 वर्षांची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुणे जिल्ह्यातील एवढी मोठी शिक्षा सुनावलेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे आता गैरकृत्य करणाऱ्यांवर मोठा जरब बसणार आहे. पाहुयात हे वृत्त. शिक्रापूर येथील लग्न कार्यालयात अक्षता वाटण्याच्या कामासाठी एका अल्पवयीन मुलीला आरोपी परमेश्वर नरके आणि शैलेश माने या नराधमांनी फोन करून बोलावून घेतले आणि मोटरसायकलवर बसवून घेऊन गेले. काही अंतर कापल्यानंतर त्यांनी रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात नेऊन तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती करत बलात्कार केला. ही घटना यवत पोलीस हद्दीत 2015 साली घडली होती. पीडित मुलीने घरी आल्यावर आई आणि मामा यांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी घरच्यांनी मुलीला घेऊन यवत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली. यवत पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या केसचे कामकाज बारामती जिल्हा न्यायालयात 3 वर्षे चालले. न्यायाधीश AM राजकारणे यांच्या कोर्टात ही केस चालली. यांनी सोमवारी 22 ऑक्टोबरला दोन्ही आरोपींना 20 वर्षे सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यातील एवढी मोठी शिक्षा सुनावलेली ही पहिलीच घटना आहे. यामुळे आता गैरकृत्य करणाऱ्यांवर मोठा जरब बसणार आहे. 18/5/2015 या खटल्यातील जी पीडित होती तिला या दोन्ही आरोपींनी ओळखीचा फायदा गैरफायदा घेऊन तिला शिक्रापूरला फोन करून बोलून घेतला आणि सांगितलं होतं की तुला अक्षता वाटायचं काम देतो. पहिल्यांदा तिने नकार दिला होता, पण ती घरची परिस्थिती तिची गरीब असल्यामुळं तिने त्यास होकार दिला आणि ती शिक्रापूरला गेली. परंतु त्या दोघांनी तिला अक्षता वाटायचं काम न देता यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शेतात नेऊन तिच्या मर्जीच्या विरुद्ध तिच्यावर बलात्कार केला होता अशी सरकारी पक्षाची केस होती. याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले होते. तत्कालीन निरीक्षक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी या केसचा खटल्याचा तपास केला होता. तसंच सीमा डाकणे या एक AP आहेत, त्यांनी त्या मुलीचा जबाब घेतलेला होता. वैद्यकीय तपासणी अहवाल हा आरोपींच्या विरोधात होता. सदर खटल्यात 6 साक्षीदार फितूर असताना देखील वैद्यकीय अहवाल व फिर्यादीचा जो काही तिने जबाब दिला होता या सर्वांची शहानिशा करून फास्ट्रॅक न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा न्यायाधीश शहीद राजकारणे साहेब यांनी दोन्ही आरोपींना भारतीय दंडविधान 376 त्याला आपण गँगरेप म्हणतो त्याच्यानुसार 20 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच पोक्सो कायद्याअंतर्गत देखील 7 वर्ष 10 वर्षाची शिक्षा सुनावली. आता या शिक्षेचा इम्पॅक्ट असा व्हायला पाहिजे की इतर नराधमांवर सुद्धा या शिक्षेचा परिणाम व्हायलाच पाहिजे आणि ही शिक्षा त्या दृष्टीने फार महत्वाची. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचं वनविभागीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे मनोहर पिंगट यांच्या शेतात आज दुपारी 1 वर्ष वयाच्या बिबट्याच्या मादीचा मृतदेह आढळला आहे. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या गंभीर जखमी झाला होता आणि या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वनपाल दत्तात्रय. दुपारी 2:30 सुमारास मनोहर पिंगट यांच्या मालकी शेतामध्ये लिंबोणीच्या झाडाखाली मादी जातीचा 1 वर्ष वयाचा बिबट मृतावस्थेत आढळला. तो मृतावस्थेत आढळलेला बिबट बेल्हे वन परिमंडळ कार्यालय येथे आणून त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी AB भगत यांनी त्याचं पोस्टमार्टम वगैरे केलं आहे. तो बिबट रस्ते अपघातामध्ये रात्री बेरात्री त्याच्या अंगाला वगैरे इजा झालेली आहे, पायावरून गाडी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, शिरूर. भाजपने जनतेला फसवल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं उद्गार सत्यजित देशमुख यांनी काढला आहे. ते आराळा येथे आयोजित काँग्रेस प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. भाजपने जनतेला फसवल्यानं सर्वसामान्य कार्यकर्ता नाराज होऊन पक्षातून बाहेर पडत आहे. काँग्रेस सत्तेवर असताना कधीही फसवाफसवीचा उद्योग केलेला नाही, त्यामुळेच आजही जनतेचा कौल काँग्रेसला आहे. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना 2009 विधानसभेला आम्ही मदत केली म्हणूनच ते आमदार झाले. त्यांनी आता 2009 पेरा फेडावा
असे आवाहन काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केलं आहे. ते आरळा येथे घोडावली देवी मंदिरात आयोजित काँग्रेस प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभी प्रसंगी बोलत होते. यावेळी 26 भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरचिटणीस देशमुख, हनुमंतराव पाटील आणि आदी मान्यवर यांच्या शुभहस्ते प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लससाठी भगवान देवकर, शिराळा. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या औसा तालुक्यातील श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विकास रत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय. तर भाजपच्या प्रगती पॅनलचा एकही उमेदवार यश संपादन करू शकला नाही. पाहूयात ही बातमी. राज्याचे लक्ष लागून असलेल्या बेलकुंड येथील श्री संत मारुती महाराज सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमाने भाजपाला सहकार क्षेत्रात सुरुवात होणार असल्याने राज्याचे अनेक मंत्री या प्रचारात उतरले होते. सदाभाऊ खोत, महादेव जानकर आमदार तथा मुंबई जिल्हा बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर यांनी मुसंडी मारली होती. मुख्यमंत्रींचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी मोठी खिंड लढवली, पण मांजरा परिवार आणि आमदार अमित देशमुख यांना मतदार शेतकरी सभासदांनी पसंती देत एकूण 16 जागेवर एकमुखी कौल दिलाय. आणि केवळ विधानसभेला कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून ही निवडणूक लढवली, पण आम्ही ही जी निवडणूक लढवली आमच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली, ती शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन ही निवडणूक लढवली. आता आपण पत्रकारांनी याचं अवलोकन करायचंय की कदाचित जी परिस्थिती रामराव घाडगे साहेबांच्या औसा तालुक्यात झाली ती तशी परिस्थिती या नेत्याची होऊ शकते अशी एक भूमिका शेतकरी सभासदांनी आपल्या या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवलेली आहे. सत्तेचा दुरुपयोग, CM ऑफिसचा केलेला त्यांनी दुरुपयोग आणि पैशाचा केलेला मोठ्या प्रमाणावरती दुरुपयोग, याला लोकांनी भीक घातली नाही आणि शेतकऱ्याचं हित सगळ्यात लोकांनी पाहिलं. आणि ज्या परिवारानं, मांजरा परिवारानं या मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या तिन्ही प्रदेशामध्ये सगळ्यात अधिक भाव दिला, त्या परिवाराला शेतकरी सभासदांनी स्वीकारलं आणि सत्तेला जुगारून लावलं. सत्तेच्या म्हणजे पैशाच्या सत्तेला सुद्धा देऊन जुगारून लावलं. शालिनी प्लससाठी रमेश लोंढे, औसा, लातूर. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनट. जानता है मेरा बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता. 1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे. उनकी किताब पावर्टी इन अनब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी. आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं. मैं आपको पारसी दिख रहा हूँ. आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरू जी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? ਫਿਰ ਬਿਨਾਂ ਸੀਟ ਬੈਲਟ ਪਾਏ ਫੋਨ 'ਤੇ ਗੱਲ ਕਰਦੇ ਹੋਏ ਸ਼ਰਮ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ ਤੁਹਾਨੂੰ? ਹੈਲੋ, ਪੈਸੇ ਭਰ ਦੇਣਾ ਭਾਜੀ. ਫਰਜ਼ ਕਰੋ ਇਹ ਰੋਡ ਮੇਰੇ ਬਾਪ ਦੀ ਹੁੰਦੀ ਫਿਰ ਤੇ ਮੈਂ ਉਹਨੂੰ ਵੀ ਫੜ ਲੈਂਦਾ. ਆਪਕੀ ਔਰ ਸਭ ਕੀ ਸੁਰੱਖਿਆ ਕੇ ਲਈ ਟ੍ਰੈਫਿਕ ਨਿਯਮੋਂ ਕਾ ਕਿਰਪਾ ਪਾਲਨ ਕੀਜੀਏ, ਕਿਉਂਕਿ ਰੋਡ ਕਿਸੀ ਕੇ ਬਾਪ ਕੇ ਨਹੀਂ ਹੈ. ਸ਼ਾਬਾਸ਼. ਸੜਕ ਸੁਰੱਖਿਆ ਜੀਵਨ ਰੱਖਿਆ. ਵਿਸ਼ਾਂਤੀਨੰਦਰ ਪੁਨਃ ਇੱਕ ਦਾ ਆਪਲੇ ਸਵਾਗਤ. ਅਤਾ ਪਾਉਯਾ ਪੁਰੀ ਵਿਰੁੱਧ. वाळवा तालुक्यात अचानक वादळी वारे, विजेचा कडकडाट सुरू झाला. यातच गावातील एका व्यक्तीच्या घराजवळील झाडावर वीज पडल्यानं हे झाड जळून खाक झालं. या घटनेने परिसरात एकच झुंबड उडाली. वाळवा तालुक्यातील इटकरे येथे अचानक झालेल्या वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह गावातील वैभव पवार यांच्या जवळचे नारळीच्या झाडावर वीज पडून झाड जळून खाक झालं आहे. तसेच पवार यांच्या TV सेटअप बॉक्स जळून खाक झालाय, तर गावातील नागरिकांना 2-3 मिनिटे काळाचं बंदच झालं होतं. काल सायंकाळी 6:30 दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस आला. त्यातून विजांचा कडकड एवढा भयानक होता की लोकांच्या लक्षातही आलं नाही की काय होतंय. विजेचा एक गोळा असा वरून आला, काही जणांनी तो पाहिला, तो झाडावर, नारळीच्या झाडावर आपटला. वरती जाताना जोरात असा आवाज आला, त्या आवाजानं शेजारचे लोक, महिला, लहान मुलं एवढी घाबरून गेली की त्यांना काहीच कळत नव्हतं, काही सुचत नव्हतं, काय झालंय नेमकंही समजत नव्हतं. आणि अचानक एक अर्ध्या मिनिटाच्या कालावधीत नारळीच्या झाडानं पेट घेतलेला सर्वांनी बघितला. त्यावेळेला लोक सगळी एकत्र जमलीत आणि आसपासच्या ज्या एरियात जिथं वीज आता ह्या नारळीच्या झाडावर ये झालेली आहे, त्या आसपासच्या एरियातले सगळे दूरसंचार
पुन्हा फ्रीज, लाईटचे बल्ब, सेटअप बॉक्स हे सगळे जळून खाक झालेले आहेत आणि लोकांचं एवढं भयानक नुकसान झालंय, त्याची दखल कोणीतरी घ्यावी ही विनंती. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर. देशातील मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे कवी लेखक पु ल देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आशय फिल्म क्लब आणि पु ल प्रेमी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती आशय फिल्म क्लबचे प्रमुख वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून रसिकांनी पुलंना दाद दिली आहे. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. अशा लेखकाचे काम हे साहित्य चित्रपट क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेला आहे. येत्या 8 नोव्हेंबरला त्यांच्या जन्मशताब्दीला सुरुवात होत आहे. त्या दिवशी भांडारकर रोडवर माधव मालती या राहत्या घरी विविध क्षेत्रातील लेखक, कवी, दिग्दर्शक अशा गुणीजनांचा मेळा भरणार आहे. तर पुढील कार्यक्रम हे पुलंच्या संकल्पनेतून साकारलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहेत. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व मंदिरात पुलंच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवला जाणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते ग्लोबल पुलोत्सवाच्या लोगोचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. रसिकांसाठी हे सर्व कार्यक्रम विनामूल्य असून त्यांच्या प्रवेशिका बालगंधर्व रंगमंदिरात मिळणार आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुलंची जन्मशताब्दी हा आमच्या मते जगातल्या मराठी प्रेमींचा एक आनंद सोहळा आहे. खरं तर दिवाळी सुरू होती आहे आणि 8 नोव्हेंबर दिवाळीतच येणं हा एक दुग्धशर्करा योग आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय नाट्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि सर्व पुलप्रेमी एका पुलोत्सवाच्या व्यासपीठावर येऊन 8 नोव्हेंबरपासून ग्लोबल पुलोत्सवाची सुरुवात पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात करत आहेत. शेवटी बालगंधर्व रंगमंदिर आणि पुलं एक वेगळं नातं होतं आणि यानिमित्ताने पुलं कुटुंबीय आणि आशय सांस्कृतिकनी पुलोत्सव 15 वर्षापूर्वी सुरू केला. आता हा पुढील दिमागदार व्हावा, अधिक समर्पक व्हावा या दृष्टीने सर्व संस्था एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत. 8 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता पुलंच्या पुण्यातल्या भांडारकर रोडच्या मालती माधव निवासस्थानी गुणीजनांचा मेळावा भरेल आणि ज्यामध्ये कलाक्षेत्रातले मान्यवर असतील, अन्य क्षेत्रातले पुलप्रेमी असतील, हे सर्वजण एकत्र येणार आहेत. म्हणजे ही कुटुंबियांसाठी आनंदाचीच गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप आनंद वाटतो की एवढे सगळेजणं काही काही वेगळेवेगळे आशय, सांस्कृतिक परिषद, साहित्य परिषद सगळेजणं काय 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 करत आहेत त्याचा खूप आनंद वाटतो. हां, म्हणजे काही आमच्याकडे व्हिडिओ कॅसेट्स होत्या पुलंनी केलेल्या 2-3 भाषणांच्या, ज्या आम्ही घरी आल्यावर लोकांना दाखवत होतो. कोणी कलाकार यायचे त्यांना सगळे एन्जॉय करायचे, तर असं वाटलं की सगळ्यांनीच ते आता ऐकावं, पुलंचे विचार पसरवावेत, लाईव्ह पुलं असे आपल्याशी बोलताना वाटतात, ते छान वाटतं. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. पुरंदर तालुक्यातील कोडीत खुर्द येथे शंकर आनंता बळदे या 61 वर्षीय नराधमाने एका 8 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे. याबाबत सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी केली आहे. मंगल सोनवणे वय वर्ष 60 या कोडीत खुर्द येथील रहिवासी असून त्यांची 8 वर्षाची नात ही आजी आजोबा यांच्या बरोबर राहत होती. हा प्रकार या मुलीसोबत एकदा घडला नसून तब्बल 3 वेळा ही अमानुष घटना पीडित मुलीसोबत घडलेली आहे. मुलीचे आई वडील आणि लहान 2 भावंडे सुमारे 2 वर्षापासून सहकारनगर तळजाई वसाहत पुणे येथे कामधंद्यासाठी गेलेले आहेत. घडलेल्या घटनेची माहिती समजताच पीडित मुलीच्या आई वडिलांनी सासवड पोलीस स्टेशनला हजर झाले. 8 वर्षीय पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याचं तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले आणि मैत्रिणीच्या घरच्यांनी आजीला सांगितले. लैंगिक शोषण केलेला इसमासव 61 वर्ष असून शंकर अनंत बळदे असं त्याचं नाव आहे. हा इसमही कोडीत खुर्द येथील रहिवासी असल्याचं यात दिसून आलंय. पुरंदर तालुक्यात बाललैंगिक अत्याचार झालेल्या घटनेमुळे तालुक्यातील विविध प्रकारच्या संघटना यांनी घटनेचा निषेध करून आरोपीस फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा गुन्हा लवकरात लवकर निकाली काढून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. जर त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखला नाही तर राष्ट्रीय चर्मकार महासंघ तसंच सर्वस्त चर्मकार समाज, दलित समाज हा रस्त्यावर उतरेल व त्या टायमाला तीव्र आंदोलन. आमच्या चिमुकल्या बहिणीवर जो 5वी बलात्कार केला आहे त्या घटनेचा प्रथमतः मी निषेध करतो. या प्रवृत्ती कुठंतरी ठेचून टाकल्या पाहिजेत.
हे करत असताना पोलीस प्रशासनाने त्यांची बाजू अतिशय चोख बजावलेली, परंतु आता कायदेशीर बाबतीत आपण काय करायचं हे ठरवलं पाहिजे. संघाचे सदस्य उपस्थित आहेत आणि ज्या चिमुकलीवर आज अत्याचार झालेला आहे त्याचा आम्ही सर्व निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर ह्याची कारवाई करावी व त्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मी विनंती करते. गोडित गावचे माननीय सरपंच पार्वती विनायक सोनवणे आणि आमच्या ज्या सोनवणे परिवारावर किंवा आमच्या बालक मुलीवर जो अन्याय झाला त्या नरधामाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी मी सोनवणेच्या परिवाराच्या वतीने अपेक्षा करते. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे पूर्णत्वास यावे असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी घातले. मोहन भागवत यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन हे साकडे घातले आहे. महागणपतीच्या आशीर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर शीघ्रपणे आणि कोणताही उशीर न होता पूर्णत्वास यावे असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणरायाच्या चरणी अभिषेकातून घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती असे सांगत गणरायाकडे हे मागितले ते त्यालाच माहीत आहे असेही त्यांनी मिश्किलपणे सांगितले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या 126व्या वर्षी मंदिरामध्ये मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. तसेच ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील काने गावात क्षुल्लक कारणावरून सख्या भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. घरगुती कार्यक्रमात आपल्या जावयाला निमंत्रित का केलं नाही म्हणून भावानेच भावाची हत्या केली आहे. सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथे नागनाथ भोसले वय 48 यांनी आपल्या डोबावडी येथील शेतात दसऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे निमंत्रण सर्व नातेवाईक यांना दिले होते, मात्र आपल्या जावईला कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्याचा राग मनात धरून मयताचा भाऊ नायल आणि पुतण्या कन्हैया यांनी जवळ पडलेल्या लाकडाने आणि कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत नागनाथ भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवरून मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथे 24 वर्षीय युवकाने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी युवकाने 4 पानी चिठ्ठी लिहून ठेवली. शासकीय व्यवस्थेचा आपण बळी ठरत असल्यानं त्याने चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. पळशी शिवारातील एका शेताच्या धुऱ्यावरील लिंबाच्या झाडाला सागर दिनकर वाघ वय 24 या युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मृतकाच्या खिशात 4 पानी चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये सागरने शासन कुचकामी ठरले असल्याचा उल्लेख करत ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या असल्याचं नमूद केलं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व निकष पूर्ण करून सुद्धा घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. एकीकडे शासनाकडून मुद्रा लोनवर बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्याची आकडेवारी देऊन शासन स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे मुद्रा लोनसाठी बँक प्रशासन बेरोजगारांची अडवणूक करत आहे असेही सागरने चिठ्ठीत नमूद करून आत्महत्या केली. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी सागरचे प्रेत थेट तहसील कार्यालयात नेऊन ठेवले आणि चांगलाच गोंधळ घातला. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. भारत आणि विंडीज मधील दुसरा एक दिवसीय सामना विशाखापट्टणम मध्ये रंगणार आहे. भारताचं पारड या सामन्यातही निश्चितच जड आहे. शिवाय या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा विक्रमही खुणावतोय. गुवाहाटी एक दिवसीय सामन्यात क्रिकेट चाहत्यांनी द विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा शो पाहिला. गुवाहाटीच्या मैदानावर रोहित आणि विराट नावाचं वादळ चांगलंच घोंगावलं. कॅरेबियन गोलंदाज गोलंदाजी करत होते आणि चेंडू सीमापार जाताना पाहण्यापासून विंडीज क्षेत्ररक्षकांसमोर पर्याय नव्हता. आता विशाखापट्टणम एक दिवसीय सामन्यातही या दोघांकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीला या सामन्यात एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचीही नामी संधी आहे.
टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात विजय मिळवेल असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे. त्याचप्रमाणे विराट कोहलीच्या विक्रमाची उत्सुकताही क्रिकेट प्रेमींना अधिक असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. संगमनेरच्या प्रवरेकाठी असलेली ऐतिहासिक भवानी बाग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहवासाने पवित्र झालेल्या अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला अर्थात विश्रामगडापर्यंत संगमनेर येथील युवकांनी घोडेस्वारी करत ऐतिहासिक पट्टा किल्ला सर केला आहे. दरम्यान या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घडामोडींना उजाळा दिला. संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशन आणि शिवराय निर्माण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दुसऱ्या वर्षीच्या अश्वस्वारीचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय 60 किलोमीटर अश्वारोहण मोहिमेचे आयोजन रणजित सिंग देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. ऐतिहासिक काळात अश्वांना विशेष महत्व होतं. आधुनिक काळातही तरुणांना अश्वाचे आकर्षण आहे, मात्र त्याबद्दल फारशी माहिती नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमात अनेक मोहीम लढाया जिंकताना त्यांना अश्वाची खूप मदत झाली. तसेच त्यांच्यावर जीवावर उदार होऊन शौर्यगाथा रचलेले अनेक सरदार हे त्यांच्याकडील असलेल्या अश्वांमुळेच यशस्वी ठरले. त्यामुळे शिवकालीन ऐतिहासिक गोष्टींना उजाळा देण्यासाठी गेल्या 2 वर्षांपासून अश्वारोहणाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी संगमनेर तालुक्यातील मेमगिरी ते शिवनेरीगड या 65 किलोमीटरच्या अश्वारूढ प्रवासाचे तर यंदा संगमनेर शहरातील भवानी बाग ते अकोले तालुक्यातील पट्टा किल्ला विश्रामगड पर्यंत अश्वा बसून प्रवास करण्यात आला. यात 25 अश्वारोहक यांच्या जातीवंत अश्वांसह सहभागी झाले होते. प्रवास करत अश्वारोहक विश्रामगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन केल्यानंतर पोवाड्याच्या कार्यक्रमानंतर अश्वारोहण मोहिमेचा समारोप करण्यात आला. आणि संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीने हा भवानीबाग संगमनेर ते पट्टा किल्ला अकोले असा हा 55 किलोमीटरचा अश्वप्रवास घोड्यावरून प्रवास हा आयोजित करण्यात आला होता. आणि काल त्याची सुरुवात सकाळी 7 वाजता संगमनेर येथून झाली. काल जवळजवळ 45 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यानंतर आज सकाळी उरलेला 15 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून आज आम्ही इथं किल्ल्यावर महाराजांच्या चरणापाशी आम्ही आता या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या अश्वप्रवासामध्ये आमच्याबरोबर आमच्या संगमनेर अश्वप्रेमी असोसिएशनचे सर्व सदस्य आणि 25 घोडे आणि 25 घोडेस्वार असे हे सर्वजण आमच्या बरोबर त्या ठिकाणी होते. पट्टे किल्ल्यावर इथं आल्यानंतर एक वेगळा आनंद त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना झालेला आहे. कारण की पट्टे किल्ला आपल्याला माहिती आहे एक अतिशय ऐतिहासिक असा वारसा असलेला हा किल्ला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने हे स्पर्श या किल्ल्याला त्या ठिकाणी झालेला आहे. महाराज जवळजवळ 1 महिना या गडावरती त्या ठिकाणी मुक्कामाला होते. इतिहासामध्ये अशी नोंद आहे की जालनापूर म्हणजे आत्ताचं जे जालना आहे त्या ठिकाणावर लढाई करून किंवा तिथली लूट करून महाराज ह्या भागाकडे यायला निघाले असताना संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी या ठिकाणी एक मोठी लढाई त्या ठिकाणी झाली. मोगलांच्या सैन्यानी महाराजांना तिन्ही बाजूंनी त्या ठिकाणी घेरलं होतं आणि खूप मोठी लढाई त्यामध्ये झाली. आपले सैनिक खूप मोठ्या प्रमाणावर सैनिक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्यावेळेस महाराजांचे जे हेर होते भैरजी नाईक यांनी महाराजांना कसं बसं त्या लढाईतून बाहेर काढलं. आणि या मार्गे जसं काल आम्ही जो मार्ग पूर्ण करत आलेलो आहोत संगमनेर राजापूर चिखणी तिथून त्या पुढं आपण कसारवाडी नळवाडी त्या ठिकाणी सोनेवाडी ठाणगाव पाडळी आणि असं पट्टे किल्ल्यावर महाराजही ह्याच मार्गाने त्या ठिकाणी पोच झाले होते. आणि इथं आल्यानंतर महाराजांनी जवळजवळ 1 महिना या गडावरती त्या ठिकाणी विश्राम केला आणि म्हणून त्या पट्टे किल्ल्याचं नाव महाराज इथं राहून गेल्यानंतर विश्रामगड असं त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला इतिहासामध्ये नोंद त्या ठिकाणी दिसते. आणि आता असा एक ऐतिहासिक असा हा किल्ला आहे. इथं एक पोचल्यानंतर एक वेगळा आनंद आम्हाला सर्व शिवप्रेमींना आणि शिवभक्तांना या ठिकाणी झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. अखेर शिवस्मारकाची पायाभरणी, आजपासून प्रत्यक्ष काम सुरू होणार. हाँगकाँग मकाऊला जोडणारा जगातील सर्वात लांब सागरी पूल चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. नारायण राणे यांना बाळासाहेब स्मारकावरून शिवसेनेचा टोला, खासदार विनायक राऊत यांची टीका. जायकवाडी धरणात आज वरच्या धरणातनं पाणी सोडण्याची शक्यता,
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिक प्रतिनिधी कोर्टात. आणि बारामती जिल्हा न्यायालयाने बलात्कार प्रकरणी 2 आरोपींना 20 वर्षांची सक्तमजुरी आणि 10,000 रुपयांचा ठोठवला दंड. आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.